लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटना आणि ओबीसी संघटना यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला त्याची परिणिती आपण लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पाहिली. आता निकाल लागून गेलेत आणि पुन्हा एका नव्या अध्यायाला या संघर्षाची सुरुवात झाली आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी एक महिन्याची मुदत दिलेली आहे सरकारला आणि दुसरीकडे सगळे सोयरेची अधिसूचनाच रद्द करावी यासाठी पुण्यात ओबीसी संघटनांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणकर्त्यांशी आपण बोलणार आहोत. या सगळे सोयरेच्या अधिसूचनेमुळे नक्की काय परिणाम होतोय असं तुमचं म्हणणं आहे? एकंदरीत साधारणतः 4 ते 5 महिन्यापूर्वी 26 जानेवारी रोजी रात्री 2 वाजता सार्वजनिक सुट्टी असताना एका व्यक्तीच्या आग्रहामुळं त्याचा हट्ट पुरवण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी VJNT यांचे जातीचे प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम आहे 2000 त्याच्यामध्ये सगळे सोयरे ही एक व्याख्या ॲड करण्यात आली आणि ती अधिसूचना आहे आणि याच्यावरनं सूचना व हरकती मागवल्या. महाराष्ट्रातल्या ओबीसींनी लाखो हरकती मंत्रालयामध्ये पाठवल्या सामाजिक न्याय विभागामध्ये की अशा प्रकारचे शब्द सगळे सोयरे गणगोत अशा प्रकारचे शब्द भारतातल्या कुठल्या राज्याच्या कोणत्याही कायद्यात नाही. जे आपले रिलिजियस ॲक्ट आहेत हिंदू लॉ मुस्लिम लॉ ख्रिश्चन लॉ याच्या कोणत्याही ह्या धर्माच्या कायद्यामध्ये नाही आहेत, कोणत्याही विश्वकोशामध्ये नाही आहेत, कोणत्या डिक्शनरीमध्ये नाही आहेत, कुठल्याही श्रुती स्मृती किंवा जे पुराणामध्ये याच्या ह्याची व्याख्या नाही आहे, कुठल्या न्यायनिवाड्यामध्ये नाही आहे आणि असे शब्द एवढ्या महत्त्वाच्या कायद्यामध्ये टाकून SC ST OBCच्या आरक्षणाची वाताहत करायची, त्यांना समान जी संधी मिळते आरक्षणाने ती कुठेतरी हिरावून घ्यायची असे शब्द टाकायचे. याच्यात काय प्रोव्हिजन आहे? तर ज्याच्याकडं कुणबीचे सर्टिफिकेट्स नाही आहेत किंवा ज्याच्या आजोबा पंजोबांची कुणबीची नोंद नाही आहे अशा व्यक्तींनी कोणतरी त्याचे सगळे सोयरे किंवा गणगोतामधील एखाद्या व्यक्तीकडे असे सर्टिफिकेट असेल तर तो फक्त ॲफिडेविट देणार प्रतिज्ञापत्र देणार की हा माझा सगळे सोयरा आहे हा माझ्या गणगोतामध्ये असे ढोबळ शब्द टाकून ओबीसीच्या अस्तित्वाचा अंत करायचं हे राज्य सरकारचं जे नियोजन चाललंय आणि एका माणसाच्या हट्टापायी महाराष्ट्रातल्या 58 ते 60% ओबीसी समाज म्हणजे जवळजवळ 6 कोटी जनतेचं भवितव्य त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व त्यांचं ॲडमिशन्स हे धोक्यात आणायचं आहे आणि ह्याला आम्ही कडाडून विरोध करणार आहे. कारण की जर ही अधिसूचना अध्यादेशामध्ये रूपांतरित झाली तर 1 ते 2 महिन्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपून जाईल. तेच मला विचारायचं की यामुळे ओबीसी आरक्षणावरती किती परिणाम होतोय, किती टक्क्यांचा परिणाम होतोय असं तुम्हाला वाटतं, याचा काही तुम्ही आढावा घेतलाय? आता ज्या पद्धतीने आता हे सगळे सोयरे जे काढलंय त्याच्या माध्यमातून माझा तर स्पष्ट आरोप आहे की हे सगळे बोगस दाखले दिले जाणार आहेत. कारण त्याला काहीच आधार नाही. मी सांगितलं ह्याला हा ओबीसी आहे लगेच तुम्ही ॲफिडेविट माझ्या ॲफिडेविटवरती तुम्ही त्याला दाखला द्याना म्हणजे कोणी उठल आणि कोणी त्याच्यामध्ये येऊन बसेल. मग ओबीसी मूळ जे ओबीसी आहेत त्यांचं किंमतच राहणार नाही, ते शून्यामध्ये जाणार आहेत टोटली. हे कोण करतंय हे मुख्य म्हणजे ह्याला एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि जरांगे पाटलांचा हट्ट पुरवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर माझा तर विरोध या सरकारने मुळात आत्ता काही करून आहे ना एकनाथ शिंदेंना काही करून जरांगेंना हे आरक्षणासाठी सपोर्ट करायचा आहे. कारण त्यांना मागच्या लोकसभेच्या मध्ये जो धक्का बसलेला आहे तो विधानसभेत बसू नये या दृष्टिकोनातनं जरांगेंचे लाड पुरवण्यासाठी हा हट्टा चाललेला आहे. म्हणजे हे राजकारणातून होतंय असं म्हणायचं तुम्हाला? 100% राजकारणातून होते. महायुतीला जो लोकसभेला फटका बसलाय त्यातनं कुठंतरी एक सेफ हे निर्माण करायचं, कुठंतरी लांगून लाचन करायचं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधी ओबीसींना धक्का लागून न देणार म्हणत होते पण एकंदरीत आता सरकारच्या मंत्र्यांची जी वक्तव्य आपण पाहतोय तर कुठेतरी जरांगेंचा हट्ट पूर्ण करा आणि आपल्याला विधानसभेला परत धोका नको. आणि हा जर सगळ्या सोयरेचा जर आद्यादेश आला ह्या अधिसूचनेमध्ये ही एक ओळ आहे की हे आपण वाचू शकता की हे फक्त ओबीसींसाठी नाही आहे, हे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असा SC ST च्या आरक्षणाचा पण बोजवारा होणार आहे.
दाखल्यांचा पैसे घेऊन सुळसुळाट होईल. एखाद्याला 1,00,000 रुपये दिले, 2,00,000 रुपये दिले, त्याच्याकडून अफिडेव्हिट गेलं तर कुणालाही कोणतेही SC-चा ST-चा OBC-चा पाहिजेल तो दाखला मिळेल. आणि महाराष्ट्राचं जे समानतेचं तत्व आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची जी कन्सेप्ट होती की तुम्हाला समाजामध्ये समान संधी मिळाव्या, याचा पूर्ण प्रकारे बिमोड होणार आहे आणि पूर्ण प्रकारे आरक्षण संपणार आहे. आणि हे राजकारण एका माणसाच्या हट्टापायी जर उपोषण करून तो जर असंवैधानिक मागण्या मागून घेत असेल आणि जर राज्य सरकार CM DCM त्याच्या इथं पायघड्या घालत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये याच्यासारखा वाईट दिवस नाही आहे. आमच्या OBC-चा पूर्ण रोष आहे आणि फक्त जरांगेचीच तुम्हाला जर भीती वाटत असेल आणि OBC-चा मतांची तुम्हाला काळजी नसेल तर विधानसभेला तुम्ही बघा. जर जरांगे एकटा म्हणतोय की 288 आमदार उभे करतो तर आम्ही 450 जातीमध्ये विखुरलेला OBC समाज आहे. 50%च्या वरती आमची लोकसंख्या आहे. आम्ही किती विधानसभेला उमेदवार उभा करू हे तुम्ही त्याच वेळेस बघा. जर ही जर अधिसूचना अध्यादेशात रूपांतरित झाली तर महाराष्ट्रामधील OBC पेटून उठणार आहे. राज्य सरकार या प्रश्नावरती राजकारण करतंय असा आरोप दोन्ही बाजूंकडून होतोय. OBC संघटना देखील हा आरोप करतायत, मनोज जरांगे देखील हा आरोप सुरुवातीपासून करत आलेत. अर्थात दोन्हीकडून आरोप होत असेल तर कोणाचा तरी याच्यामध्ये काही हेतू आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. जे काही लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेत त्यातून राज्य सरकारचे हात पोळल्याचं आपण पाहतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.